नमस्कार, सर्व देवी भक्तांचे हार्दिक स्वागत। महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील 15व्या श्लोकाचा अर्थ जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करू। करमुरली रव वरजित को जित लज्जित कोकिल मंजुमते मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते निजगण भूत महाशबरी गण रंगण संभृत केलिरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपरदिनी शैलसुते। एकेका चरणाचा अर्थ पाहू। कर मुरली रव वरजित कूजित लज्जित कोकिल मंजुमते। कर म्हणजे हात, मुरली म्हणजे बास, रव म्हणजे स्वर, वर्जित म्हणजे परित्यक्त, कूजित म्हणजे कुंज गुंजन, लज्जित म्हणजे लाजणे चूर होण, कोकिल म्हणजे कोयल, मंजुमते म्हणजे जिच्याबद्दल प्रेम उत्पन्न होईल अशी। या वाक्याचा अर्थ असा आहे, या चरणाचा अर्थ असा आहे की एक कोकिळा असते, ती कोकिळा अतिशय लज्जित होते। का लज्जित होते? तर देवीच्या हातातली जी मुरली आहे, त्या मुरलीने जो काही सुंदर नाद उत्पन्न होतो, तो नाद कोकिळेच्या गायनापेक्षा सरस असतो। ह्या नादामुळे ही कोकिळा लज्जित झालेली असते आणि देवीला त्या कोकिळेविषयी अतिशय प्रेम करुणा वाटते। अशा हे देवी तुझा जय जयकार असो। पुढचं चरण आहे मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते। मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगत। मिलित म्हणजे एका स्थानी मिळालेले, म्हणजे समूहाने असलेले। मिलिंद म्हणजे भुंगे, मनोहर म्हणजे अतिशय सुंदर, गुंजित म्हणजे जे भ्रमर गुंजन चालू आहे असे, रंजित म्हणजे वेगवेगळ्या रंगांचे, शैल निकुंजग म्हणजे पर्वत प्रांतात विचरण करणारी देवी। हे देवी तू कशी आहेस? तर तू पर्वत प्रांतात विचरण करणारी आहेस। पर्वत प्रांत कसा आहे? तर अतिशय मनोहर अशा खूप सुंदर भुंग्यांच्या समूहाने प्रफुल्लित झालेला असा वनप्रदेश की जो भुंग्यांच्या गुंजारवाने समृद्ध झालेला आहे, अशा प्रदेशात तू विचरण करतेस। तुझा जय जयकार असो। निजगण भूत महाशबरी गण रंगण संभृत केली रते। निजगण म्हणजे देवीचे गण, भूत म्हणजे भूत पिशाचे, महाशबरी गण शबरी नावाचा एक समुदाय आहे त्याचे गण, रंगण म्हणजे नृत्य गीत अभिनय नाट्यकला इत्यादी, संभृत म्हणजे त्याने युक्त आणि केली रते म्हणजे अतिशय आनंदाने क्रीडायत रत असलेली देवी। कशी ही आहे देवी? तर आपल्या गणांमध्ये, भूतगणांमध्ये, महाशबरी गणांमध्ये ती रत आहे की हे सगळे गण तिच्यासमोर नृत्य नाट्य गीत अभिनय इत्यादी कला प्रस्तुत करतात, त्या कलेमध्ये रममाण झालेली हे देवी तुझा जय जयकार असो। जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। महिषासुराचा वध करणारी अत्यंत सुंदर केसांची जटा बांधलेली अशी देवी पार्वती महामाया जगदंबा हिचा जय जयकार असो। अंबा माता की जय। नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।